कामावरून कमी केल्यानं सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील इंडिया बुल्स रिअल टेक कारखान्यात VR सिक्युरिटी आणि Place 1 सिक्युरिटी या दोन्ही एजन्सीमार्फत 69 सुरक्षा रक्षक कार्यरत होते. सदर एजन्सी मंडळाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सुविधा देत नसल्यानं संघटनेमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे एजन्सी आणि कंपनीने कामावरून काढून टाकले असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. 5 नोव्हेंबर 2018 या तारखेला हायकोर्टाने आदेश दिलेला आहे, पण त्यानुसार कामगार आयुक्तांनी तशी आमची नेमणूक केली नाही, त्यामुळे आम्हाला हे उपोषण करण्यास भाग पडले. कारण त्याचे गेल्या आम्ही 2014 पासून केस टाकलेली होती हायकोर्टामध्ये, तर ती केस निकाल लागलेला आहे. त्याच्यावर अजून त्यांनी काय ते कोणत्याही प्रकारचं अजून कामावरती घेतलेलं नाही, त्यामुळे आम्हाला हे उपोषण करण्यास भाग पडलेलं आहे. एका न्याय प्रविष्ट असताना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याने सदर सुरक्षा रक्षकांनी कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. न्यायालयात याचिका दाखल केलेल्या सुरक्षा रक्षकांची मंडळामार्फत नेमणूक केली आहे, तरी देखील पगार हा एजन्सी मार्फतच दिला जातो. त्यामुळे कंपनी ही महाराष्ट्र खाजगी सुरक्षा अधिनियम 1981 या कायद्यान्वये पूर्णपणे अवमान करत असल्याचं सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता अनधिकृत एजन्सीला हटवून सुरक्षा रक्षक मंडळातर्फे आस्थापनेमध्ये पुन्हा नेमणूक करण्याची मागणी रामनाथ चव्हाणके, गणेश ढोबळे, किरण चव्हाणके, शरद टिळे, गणेश सोनवणे, प्रकाश चव्हाणके, अमोल दळवी आदींसह सुरक्षा रक्षकांनी कामगार उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.